ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय गावाकडच्या बातम्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये खरं तर प्रशासन आक्रमक झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक प्रकारे जनजागरण अभियान सुरू करण्यात आलं आहे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात तब्बल पाच हजार अंगणवाडी सेविका घरोघरी जात आहेत लोकांना माहिती देत आहेत जागरूक करतायत जवळपास तीस हजार मास्क बनवण्याचं काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे गावागावात दौंडी पेटवली जाते जागृती केली जाते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सुरू केलेल्या या अभियानाला चांगला प्रतिसादही मिळतोय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जोमानं कामाला लागली आहे शहरी भागात बराच अवेअरनेस दिसत असला तरी ग्रामीण भागामधलं सहकार्य सगळ्यात महत्वाचं आहे आपण बघतोय की जिल्हा परिषदच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातल्या सर्व पंधरा तालुक्यामध्ये अशा प्रकारे दवंडी पिटण्यासाठी वेगवेगळे कर्मचारी दिवस असो की रात्र हे जात आहे अनेक वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून केल्या जात आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आपल्याबरोबर आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही दवंडी ही सगळी सुरू केली आहे गावोगावी काय जनजागरण करण्याचा प्रयत्न आहे आम्ही चार की मेसेजेस देतो आहोत एक तर लोकांनी आपल्या घरात राहावं आवश्यक ते आवश्यकता असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडावं हा मोठा मेसेज आहे दुसरा आहे हँडवॉशिंग हात स्वच्छ धुवावे आणि पर्सनल हायजीनबद्दल आम्ही बोलतो आहोत तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही बोलतो आहोत तो म्हणजे की बाहेरून येणारी जी लोकं आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये त्याची माहिती ते आल्याची माहिती ग्रामपंचायतला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यायची आहे उपाययोजना तुम्ही जरी अनेक करत असल्या तरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपत्कालीन यंत्रणा अत्यंत महत्वाच्या आहेत आरोग्य यंत्रणा महत्वाच्या आहेत महत्वा किती कर्मचारी या परिस्थितीत तुमच्या कामावर आहेत कारण खरोखर तुम्ही या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कटिबद्ध आहात का निश्चितपणे आहोत आमच्याकडे संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा उपकेंद्र असो आमच्याकडे शंभर टक्के स्टाफ इथे आहे दुसरं म्हणजे की आम्ही त्यांच्या ड्युटीज अलॉट केलेल्या आहेत जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्यावरती खूप जास्ती दबाव आणि ताण पण येणार नाही अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्याकडे मेडिकल ऑफिसर्स पुरेशा प्रमाणात आहेत हेल्थ वर्कर्स आहेत आणि त्या, त्या ते संपूर्ण शंभर टक्के त्यांची सेवा ग्रामीण जनतेला देत आहेत न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून तुम्ही आज जनतेला ग्रामीण भागातल्या काय विशेष आवाहन कराल घरी राहा सेफ राहा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्यासोबत इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या शक्यतोर घराच्या बाहेर पडू नका आणि आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा आम्ही तुमच्यासाठी तुमच्या सेवेत आम्ही सदैव कार्यरत आहोत नक्कीच धन्यवाद एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेला आहे खरं तर जमावबंदीचे आदेशही लागू केले की कोणत्याही परिस्थितीत लोकांनी एकत्र येऊ नये पण त्याचबरोबर ना लोकमत नाशिक तिकडे औरंगाबाद मध्ये संचारबंदीच्या दरम्यान नागरिकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाहीये नागरिक काही ना काही कामानिमित्तानं बाहेर पडतायत शेवटी नागरिकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांना लाठीला लाठी उचलावी लागली नागरिकांना विचारपूस करून जे विनाकारण बाहेर पडलेत त्यांना औरंगाबाद पोलिसांनी लाठीचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आहे औरंगाबादमध्ये आजपासून संचारबंदी सुरू झाली सकाळी लोकांनी न जुमानता रस्त्यावर आले मात्र आता पोलिसांनी जे आहे अत्यंत कडक पावलं उचलायला सुरुवात केली हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण लोक काय ऐकायला तयार नाही आपण बघू शकतो लोक टू व्हीलरवर बाहेर पडतायत आहेत पोलिसवाले अगदी काटेकोरपणे त्यांची तपासणी करत आहेत मात्र लोकांना एक आव्हान होतं की अशा पद्धतीनं रस्त्यावर येण्याचं काही कारण नाही कारण जे आहे आपण बघू शकतो पोलिसवाले अशा पद्धतीनं जे आहेत गाड्या अडवत आहेत त्यांची विचारपूस केली जाते आणि जर समजा बिनाकारण हा जर बाहेर आला असेल तर त्याला चा काठांचा प्रसादही या ठिकाणी दिला जातो तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण लोक आता ऐकायला तयार नाही पोलिसांनी लाट्या उचलायला ला तयार केलेला तयार झालेल्या आहेत आणि यामुळे कुठंतरी थोडं लोकांमध्ये वचक बसेल आणि लोकांची ही कृती पोलिसांची ही कृती खऱ्या अर्थानं लोकांच्या आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ते कारण तुम्ही फिरू नका न रस्त्यावर न येता तुम्ही घरात बसून काळजी घ्या मात्र लोक ऐकायला तयार नाहीत मात्र जो गरजू व्यक्ती आहे त्याला पोलीस विचारून सोडून देत आहेत दवाखाना असेल किंवा औषधीसाठी बाहेर पडला असेल अशा लोकांना पोलिसवाले सोडून देत आहेत विचारपूस करून मात्र उगज गंमत म्हणून जर कोणी बाहेर फिरत असेल तर पोलीस त्याच्याशी कडक शिस्तीमध्ये जे आहे वागताय हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पोलिसांचा धाक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे जो आत्ता गरजेचा आहे कारण लोक खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर यायला नाही पाहिजे आणि त्यामुळं जे आहे करोनाचा जो प्रसार प्रचार रोखण्यासाठी आपली जबाबदारी आहे पोलीस आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी जे आहे रस्त्यावर उभे आहे लोकांनीही ऐकणं गरजेचं आहे कारण राज्य सरकार असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी एक नियम घालून दिलेले ते नियम फॉलो करणं तुमचं माझं कर्तव्य आहे कारण आता कुणीच घराबाहेर पडू शकत नाही असं नाही अत्यंत गरज असेल तर बाहेर निघायला पाहिजे पोलीस त्याची चौकशी करून जे सोडतात अशा पद्धतीनं पोलीस बाईकला थांबवतं मात्र काय बाईक पळून जात आहेत हे अत्यंत चुकीचं आहे कारण आपण आपली जबाबदारी आता समजली पाहिजे कारण पोलीस किंवा जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री यांनी काय उगच येऊन संचारबंदी लावलेली नाही तर तुमचा आणि माझा जीव वाचवण्यासाठी कोरोनाचा प्रचार रोखण्यासाठी ही कृती करणं गरजेचं आहे त्यामुळं पोलिसांच्या लाठीचा प्रसाद तुम्हाला खायचा नसेल तर राज्यभरात कुठं बाहेर पडू नका घरी राहा तुम्हाला अत्यंत गरज असेल तुम्हीं तुम्हीं बाहर त्या ठिकाणी तुम्ही बाहेर पडू शकता मात्र त्याचं कारण घेऊन तुम्ही बाहेर पडा दवाखान्यात जायचं असेल तर डॉक्टरची चिठ्ठी घेऊन पडा औषधी घ्यायची असेल तर तशा पद्धतीचा कागद घेऊन तुम्ही बाहेर पडा त्या ठिकाणी पोलीस तुम्हाला अजिबात जे आहे थांबवणार नाही एकंदरीतच काय तर आता पोलिसांनी ज्या लाठ्या उचलायला सुरुवात केलेली आहे ही अत्यंत गरजेची कृती आहे कारण पोलिसांचा धाक आपल्याला असला पाहिजे जेणेकरून आपण घराच्या बाहेर पडणार नाही सुधीर सिद्धार्थ लोकमत औरंगाबाद तेव्हा आम्ही सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय ही संचारबंदी फक्त आपल्यासाठी आहे तुमच्या सुरक्षेसाठी आहे तेव्हा याचं काटेकोरपणे पालन करा एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत